तुमचं नाव काय? विलास आरे भाई। विलास आरे भाई। अरे वा, माझंही नाव विलास, तुमचंही नाव विलास। मला सांगा, आज राहुल गांधींना काँग्रेस पक्षाच्या ज्या नेते आहेत, हां, त्यांची खासदारकी काढून टाकली, बातमी वाचली तुम्ही? नाही, अजून नाही वाचली। अजून नाही? एवढी मोठी घटना आहे, सकाळी उठून येते धंद्यावर। बरं, राहायला कुठं आहात तुम्ही? मी नाला सोपाराला। इथे काय खरेदीसाठी आलो? हां। तुम्ही एवढ्या लांबून जेव्हा येता, इकडे गिरगावमध्ये काम करता खरेदीसाठी वगैरे, तर मला सांगा, मुंबईमध्ये कुणाची सत्ता येईल? भाजपची येणार आहे की उद्धव ठाकरेंची येणार आहे की कुणाची? होऊ शकत नाही, कारण का माहिती आहे का, बघा, सर्वांचं मन अलग अलग असतं। कोणाला बीजेपी रे, कोण शिवसेना, सर्वांचं एक हे नाही। पण माझ्या मते शिवसेनेचं जास्त हे आहे। कुठली शिवसेना? पण दोन शिवसेना, ठाकरे शिवसेना, ठाकरे शिवसेना। कारण जे मेन म्हणजे जे ठाकरेंना जे मानणार आहेत ते ठाकरेंनाच देणार, त्यांच्या फॅमिलीनाच देणार। पण एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार गेले, ते जाऊन देणार ते भाऊ ना। एक हे येते भरती संघात, आवोटी पण येते। अच्छा, भरतीसोबत ओटी पण येते, ओटी आली आहे आता, भरती पण येणार, भरती पण येणार। आता हे सगळं मला सांगा, हे राजकारण जे सुरू आहे, मग याला आतमध्ये घाल, त्याला आतमध्ये घाल, कारवाई कर असं विरोधक म्हणतात, आमच्यावर मुद्दामून कारवाई, हे तुम्ही कधी विचार करता की हे कसं चाललंय राजकारण? हे तर चुकीचं आहे, कारण का माहिती आहे का, ईडी खाली शिवसेना बीजेपी दुसऱ्या लोकांसाठी नाही, खाली शिवसेना काँग्रेस यांनाच आहे, बीजेपीचे कोण लेटा का नाही आहेत? अच्छा, बीजेपीचे लोकांना काय ईडी नाही? ईडी नाहीच आहे ना। हे तुम्ही बघता, पेपर वेपर वाचता, टी व्ही बघता, कळतं तुम्हाला? हां, पेपर वाचतोच, पेपर नाही म्हणजे न्यूज बघतो। आता भाजपवाल्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही चुकीचं काम केलं असेल तरच ईडी लागेल ना, चुकीचं पण आहेच, पण आता सांगू शकत नाही त्याच्यामध्ये आपण काय, आपण एवढा काय नाही, आम्ही सकाळी उठून कामावरती काम करणारी माणसं, आम्हाला कुठे एवढं आहे।